भाजप सरकारने चुकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिले. मागील 10 वर्षात पाणी प्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले. दुधाला कवडी मोल भाव मिळतोय. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याचा टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केली आहे. प्रणिती आज मंगळवेढा दौऱ्यावर आहेत. त्यात त्यांनी सलगर, बुद्रुक, लवंगी, आजबेवाडी, शिवणगी, सोड्डीसह अनेक गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. गाव भेट दौऱ्यात बोलताना प्रणिती म्हणाल्या, दुधाला योग्य भाव मिळत नाहीये, यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे विकावी लागत आहेत. शेतकरी पीक विमापासून वंचित आहेत. काँग्रेसने चालू केलेल्या चारा छावण्या बंद पडल्या. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न जैसे थे आहे. पाणी प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरलं आहे. यांनी मागील 10 वर्षात काय काम केलं याचा हिशोब द्यावा, असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी भाजपाला दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी मी आरक्षणासाठी शेवटपर्यंत मराठा समाजासोबत राहणार असल्याचं आश्वासनही यावेळी शिंदे यांनी समाजाला दिले. तत्पूर्वी लवंगी येथे समस्त मराठा समाजाचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची पाण्याचा आणि दूध दराचा प्रश्न सोडवण्याची मागणी लवंगी ग्रामस्थांनी केली आहे. प्रणिती यांच्या भेट दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे आदी उपस्थित होते. प्रणिती यांची विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. दुधाला दर नाही आहे तिकडे शहरात 65 रुपये आणि इथे 18-20 रुपये. जनावर जे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना छावण्या सुरू केलेल्या, आज त्या छावण्या पण नाही आहेत. मागची बिलं पण काढली नाही. मग मला एक सांगा, तुम्ही 10 वर्षात केलं तरी काय? फक्त विश्वासघात. गोरगरिबांचा शेतकऱ्यांना फसवलं, त्रास दिला. आणि तुम्ही किती त्रास सहन करणार? अजून शेतकऱ्यांची सहनशीलता आहे, तुम्ही उन्हातान्हात राबता रात्रंदिवस, पण ह्याचा अर्थ सरकारने तुमची सहनशीलताची परीक्षा घ्याल. म्हणजे किती विकृत मानसिकता असू शकते हे. आणि मी एवढं सांगते दादा, की मी काम करते, मी राजकारणात सत्तेसाठी आली नाही, मी राजकारणात टक्केवारीसाठी आली नाहीये, मी राजकारणात काम करण्यासाठी आली. मी ठेकेदार नाहीये, मला ईडी बीडीची भीती नाही. मी भाजपच्या विरोधात बोलणार म्हणजे बोलणार, आणि मी विरोध करायचं म्हणून विरोध नाही करत. पण ज्या भाजप सरकारवर तुम्ही एवढ्या विश्वासाने मतदान केलं, जर त्याच लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल, तर मी गप्प बसणार नाही, मी बोल.